भातकुली येथे उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या बजाज लेआउटमधील रहिवाशी गजानन थांडे यांच्या घराला दुपारी 1 सुमाराला आग लागली. आग एवढी भीषण होती की पाहता पाहता घरातील संपूर्ण जीवनावश्यक साहित्य जळून खाक झालं. यामध्ये फ्रीज, कपाट, डायनिंग टेबल, वॉशिंग मशीन यासह रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले. भातकुली येथे उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या बजाज लेआउटमधील रहिवाशी गजानन धांडे यांच्या घराला दुपारी 1 सुमारास आग लागली. आग एवढी भीषण होती की पाहता पाहता घरातील संपूर्ण जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये फ्रीज, कपाट, डायनिंग टेबल, वॉशिंग मशीन यासह रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले असून 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भीषण उन्हामुळे ही आग पसरत गेल्याचा अंदाज आहे. यावेळी भातकुली नगरपंचायतीची अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांना ती आग नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक तलाठी यांनी पंचनामा करून प्राथमिक नुकसानीचा अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला. प्रतिनिधी गजानन खोपे, भातकुली.